पनवेल महापालिकेचे सन दो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार तीनशे सोळा कोटींचे वस्तुनिष्ठ विकासाभिमुख अंदाजपत्रक प्रशासकीय सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आले आहे महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे यांनी एकवीस मार्च रोजी झालेल्या प्रशासकीय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अंदाजपत्रक आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले होते या सभेमध्ये ते आयुक्तांनी मंजूर केले महापालिकेच्या या अंदाजपत्रकांमध्ये महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधा ज्यामध्ये मुख्य वे आरोग्य सेवा पाणीपुरवठा मलनिसारण झोपडपट्टी पुनर्विकास अशा विविध सुविधांवर भर देण्यात आला आहे या बैठकीवेळी उपसंचालक ज्योती कवाडे उपायुक्त विठ्ठल डाके सचिन पवार गणेश शेट्ट कैलास गावडे शहर अभियंता संजय जगताप मुख्य लेखा अधिकारी गावडे उपअभियंता संजय कटेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा रस्ते अशा गुणवत्तापूर्ण पायाभूत सोयी सुविधा बरोबरच शहर सुशोभीकरण झोपडपट्टी पुनर्विकास अशा महत्वाच्या गोष्टींचा या अंदाजपत्रकात अंतर्भूत करण्यात आला असून नागरिकांच्या गरजा ओळखून विकासामुख आणि लोकाभिमुख असे पालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे